मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून केली दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना. आमचा लाडका संजू भाऊ या वर्षी सुद्धा निवडून यावा म्हणून बहिणींनी देवी समोर घातलं साकडं. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघातील आमदार संजय कुटे यांची कर्मयोद्धा म्हणून ओळख निर्माण झाली, कारण त्यांच्या कामाची शैलीच तशी आहे. आता तर लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी देवी समोर साकडं घातलंय. या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून एक नवीन मंडळ स्थापित केलं आणि 9 दिवस देवीची पूजा आरती करून देवीला मागणं केलं की आमचा लाडका भाऊ संजू भाऊ याला या वर्षी सुद्धा भरघोस मतांनी निवडून येऊ दे, कारण आमचा भाऊ नेहमीच आमच्या पाठीशी उभा असतो आणि आज आम्ही सर्व बहिणी आमच्या या भावाच्या पाठीशी उभे असून त्याला भरघोस मतांनी 5व्यांदा विजयी होऊ दे म्हणून देवीची आराधना करून 9 दिवस देवी समोर साकडं घातलं. गाव म्हणजे पोटसोडा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. यामध्ये आम्ही लाडकी बहीण नवदुर्गा उत्सव साजरा केलाय. आमचं प्रथम वर्ष आहे की आमच्या भावांनी जसे बहिणींसाठी पैसे दिले पण आमच्यासाठी त्या पैशामधून आमच्या भावासाठी आम्ही देवी बसवली की जसं देवीच्या आशीर्वादानं आमच्या भावाचंही चांगलं व्हावं. आणि जसं आमच्या भावाने आम्हाला पैसे दिले ना, त्यातून आम्ही देवी तर बसवलीच ते आमच्या भावाला आराधनासाठी विनंतीसाठी, पण तसंही आमची खूप इच्छा होती की आमच्या भाऊनीच आमच्या अवश्य हमेशा यावं निवडून यासाठी आम्ही देवी बसवली आणि त्याच्यासाठी आम्ही देवीकडे विनंती करतो. आमच्या पैशाचा जो वापर आहे तो आमच्या सत्कर्मासाठी झाला पाहिजे आणि संजीव भाऊ कुठेच निवडून आले पाहिजे. आमचा त्याच्या भावाला चांगलं मत भेटून आमच्या भावाचा विजय व्हावा असं विनंती आम्ही देवीची आराधना करतो म्हणून हमेशा देवी बसवली. नेहमी करता आमचे दादा आले पाहिजे, मग एवढीच आमची अपेक्षा आहे. संजीव भावांचा